तर नमस्कार मित्रांनो, मामाने आमचे असं नव्हतं करायला पाहिजे, आम्हाला काही वाईट वाईट बोलले आणि आम्ही खरं तर त्यांना त्यांच्याकडे बघूनच व्हिडिओ काढायला चालू केलं होतं, कारण ते जेव्हा हाडकुडे होते तेव्हा ते व्हिडिओ टाकायचे आणि मग त्यांचे व्हिडिओ बघून आम्ही म्हणलं की यार मामा एवढे हाडकुडे असून व्हिडिओ काढतात, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, मग आपण मी काढायला पाहिजे आहे का नाही, आणि मग मामाने असं नव्हतं करायला पाहिजे. आणि ते तिकडं मामा झोपले ते शाल पांघरून, त्यांना लोड आलता काय असतरी, त्यांनी आम्हाला डायरेक्ट झालं का ओके का आता इकडून क्लिअरिटी. मग पहिलंच म्हणायचं ना, आता म्हणते का सगळं झालं, तर मॅटर असं आहे की मामाने आम्हाला काल जे नाही ते बोललेत, ते डायरेक्ट म्हणले की तुम्ही तुमचं बघा, आम्हाला काही सांगू नका आणि घालून पाडून बोलले ते, मग आमचं तरी काय चुकलं सांगा बरं आहे का ना. पप्पा सोबत व्हिडिओ नाही आहे कालपासून. हा, आणि आता भीतून पुढं पहिलं दुना टाकलेलं आहे, इथून पुढं म्हणजे आम्ही मामाचे जे व्हिडिओ बघूनच आम्ही बी ठरलं की आम्ही बी ह्या क्षेत्रात यायला पाहिजे. आणि खरं तर मामाने ह्या सोशल मीडियातून भरपूर काही कमविलं आहे, गाडी घेतली, बंगला घेतला, 5 एकर रान घेतलं आहे, त्यानंतर आता पाठीमाग दुधडेअरी टाकली, त्याच्यानंतर चहाचे 2 हाटले त्यांचे, 1 व्हेज नॉनव्हेजचं मोठलं हाटलं आहे, एवढं सगळं त्यांनी कमविलं आणि मग आता अचानक ते असे व्हिडिओ कमी करायला लागले तेवढे आहे का नाही. आणि मग आम्हाला असं बोलले हा, आणि आम्ही त्यांच्याकडे बघूनच प्रोत्साहित झालो एवढे लुकडे असताना त्यांनी व्हिडिओ काढले, तर मग आम्ही तर चांगले आहेत ना. हा, दष्टपुष्ट आपण का नको. आणि ते खरं तर टिकटॉकच्या आधीपासून आम्ही त्यांचे व्हिडिओ बघत म्हणजे काढतो. हा, आम्ही म्हणजे कसं आम्हाला काही माहीत नव्हतं ह्यातलं जास्त, आणि मग मामाकडे बघूनच आम्ही इन्स्पायर झालो होतो, मामानीच आम्ही आमची गुरुच मामा आहेत, मग ह्या अलीकडच्या काळात मामाला नेमकं काय झालं ते आम्हाला कळणार नाही, आणि मग मामाने असं नव्हतं करायला पाहिजे. मला बी तसंच वाटतंय बरं का मित्रांनो, तसं लय वाईट झालं हे, असं नव्हतं बोलायला पाहिजे, घालून पाडून बोलणं चांगलं नाही कोणाला. आणि मग इतकं वाईट बोलायचं आम्हाला, मग काय ह्याला काय अर्थ आहे का सांगू. पुन्हा झोपलेत तिथं, त्यांना उठव बरं, त्यांना विचारू नेमकं काय मॅटर आहे ते. चल चल आपण त्यांना विचारू नेमकं काय मॅटर आहे. मामा उठा, एक मिनटं उठा बघा, ते व्हिडिओ मध्ये आता उठाना भी गेले तर ते आम्हाला बोलायला गेले तर नेमकं काय चुकलं आमचं सांगा. उठा बरं, आमचं काय चुकलंय नेमकं सांगा. झोपायची आमचं काय चुकलंय, तुम्ही आम्हाला का मग बोलाणार. हा बघा, हे असे करायला येत आमचे मामा, आम्हाला बोलायला गेले कालपासून. काय झालंय मामा सांगा लवकर, तर हे सांगा ना मी गेलं तर तुम्ही बघितलं असं मामाची प्रतिक्रिया, तर आपण आता रोड नको जाऊ दे, हसायला रडायला नाही. तर मामा इतके आमच्यावर रागवले ते, कशामुळे रागवले ते, काय रागवले ते, ह्याचं आपल्याला संध्याकाळी उत्तर कळणार होते. संध्याकाळी ते जेव्हा झोपेतून उठते ना, आता उठत नाहीत ते, म्हणजे एकदा झोपले की झोपले, ते संध्याकाळी जेव्हा उठते ना झोपेतून, आपण तेव्हा बघू नेमकं काय अडचण आहे, आणि थोडं त्यांच्यासाठी सरप्राईज बी आणणार आहेत आपण एक गोष्ट. आणि मग ते सरप्राईज दिल्याच्यानंतर जर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांना मनवण्याचा प्रयत्न चालू आहे, युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आत्ता शिवांशीसुद्धा भेट झाली, आत्ता त्यांची शिवांशी आणि त्यांच्यामध्ये 2 घंटे चर्चा झाली आहे का नाही. शिवांशी आणि त्यांची जी गुप्त चर्चा होती त्याच्यामध्ये नेमकं ते काय बोलणं झालं हे बी आम्हाला कळलं नाही आणखीन, पण लवकरच शिवांश सांगा. हां, लवकरच शिवांश सांगा. शिवांश 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 अय परा सांग रे, काय झालंय नेमकं. हां, तर ते सुद्धा सांगा ना याला, म्हणजे हे दोघांचा काहीतरी डाव. त्याला ते एवढा ऍटिट्यूड आहे, ते आता किती 10 महिन्याचा होता आलाय तरी तो जन्माल्यापासून एकदा बी बोलला नाही आणखी. ते बोलत नाही, त्याला घेऊन देत नसतं त्याला. तो आणखीन एकदा बी बोलला नाही, हँडला बोलला नाही, मला नाही, तो आणखी कुणालाच बोलला नाही. 10 महिने झाले ते जन्माल्यापासून, तो एक शब्द सुद्धा बोलला नाही कुणाला. हे एवढा ऍटिट्यूड आहे. आता हे व्हिडिओ काय कुणाला उद्देशन नाही होय, नाही तर म्हणता नाही ह्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी आहे, म्हणजे असे व्हिडिओ टाकून लोक म्हणजे काय मला काय कळत नाही. आणि असे व्हिडिओ लोकांना आवडतात म्हणल्यावर काय त्याच्या आहे, आपण बी असलं करायला पाहिजे का. हां, हे तर त्याचं धुणं धुवायचं काय त्याच्या आहे, काय लोकांना आवडतं काही गेलो बा.
असलं करायचं, लोक लगेच त्याला लाईक करते. इथं आम्ही कॉमेडी करायची, सगळ्या गोष्टी करायच्या, ते नाही ते दिलं सोडून आम्हाला लोक नाव उठवते. मग ते तुम्ही चिकनचे व्हिडिओ करता, मटणाचे करता, व्हिडिओ तिकडून घ्यायचा, जेवता जेवता सगळं. हां, आणि लोकाला आमचे व्हिडिओ आम्हाला लोक नाव उठवतात, म्हणतात की तुम्ही असलेच व्हिडिओ करता. आणि समाजाला आता ह्याच्यात आताच्या व्हिडिओमध्ये समाजाला काय उद्देश आहे ह्याचा, काहीतरी आपलं काय बोलायचं म्हणून बोलायचं. आणि काल चांगला एक मी प्रचार ह्याचा त्याला उचलला पलीकडे घे, त्याला काल एक म्हणजे अलर्ट म्हणून आला होता त्याच्यावर मी व्हिडिओ केला तर मला लोक काय म्हणाले तू शाणा झाला काय, अरे काय डोक्याचे भाग आहेत का नाही का काय मला काय कळतच नाही. मग तुम्हाला वाटतं ना असेच व्हिडिओ करायचे तर चला आता असेच व्हिडिओ करू. चला थँक्यू, परत एकदा सांगतोय हा व्हिडिओ कोणाला उद्देशून नाही, जस्ट मला वाटलं असं असं असा एक व्हिडिओ, अगदी एक दोन व्हिडिओ बघितले मी, आपण करावं. बाय.